अरे बापरे लगे जाते हो ताळे दिले तर स्वागत करू हात वरती करू लगे जाऊ सर्वांनी चलो शॉट ताळे डान्स करा असं बंधन नाही, त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. इकडे यावे माहिती या इकडे. हा इथे जावा बस. हा इकडे माझ्याकडे बघा. हा असं थांबा इकडे. बरोबर थोडं सगळं आता गणेश नावाची वहिनी घे. वहिनी तुमचं नाव? संगीता वहिनी. सर जरा जोरात टाळ्या वाजवा. टाळ्या एवढ्यासाठी यांचं नाव संगीता आहे म्हणून टाळ्या नाही. यांचा उखाणा ऐकायचा ऐकायचा ना. हा वहिनी इकडे पुढे बघा. ही शूटिंग आहे ना, युट्यूबवर येतोय. हा या पाहते वाजवा काळ्या वहिनींसाठी. हा वहिनी तुमचं नाव? लता महादेव कामठे. हा आणि उखाणा त्यांना काय बाय ही करवली का तुमची? हा मला बोला काय झालं? शंकराच्या देवाला. शंकराच्या देवाला शंकर देव यावं. थांबा की बाया तुम्ही करवले ते यांच्या नाही ना. मग मी तुम्हाला येत नसला तर मी शिकवतो. इकडे बघा वहिनी माझ्याकडे. काही काही प्रॉब्लेम आहे का? टेन्शन आहे का कसलं? हप्ता बिप्ता कुठला बारकी आहे का? लोन घेतलेला आहे का? मग कशाला एवढे ज्यांना दररोज हप्ता भरायचा म्हणजे महिन्याला हप्ता भरायचा ते टेन्शन घेणार. मी शिकवतो माझ्या पाठीमागे. मग लाल मणी तोडले काळे मणी जोडले यांच्या यांच्यासाठी आई बाप सोडले. लाल मणी तोडले काळी मणी तोडले यांच्या माझ्या सगळे जण सोडले. तुम्हाला लक्षात ठेवा महिलांचं दुःख फक्त महिलाच ओळखू शकतात. लहानपणापासून आपलं बाळ आपल्यापाशी असतं. तुम्ही ज्यांना ज्यांना लहान मुलं आहेत ना त्यांनी एक दोन दिवस तरी लहान मुलगा किंवा लहान मुलगी लांब सोडा, तुम्हाला किती वाईट वाटतं बघा. आणि महिला आपलं सर्व म्हणजे सगळं सोडून तुमच्या इथे राहतात आणि तुमच्या बनून राहतात. एकदा महिलांसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आणि एकदा माहेर किती दिवस असतं माहिती आहे का? नवीन नवीन एक चार पाच वर्ष. एकदा का तुम्हाला सासर चालायला लागला ना तुम्ही माहेर सांगता. तरी माहेर फोन आला ना येतेस का इकडं? नाही नाही हो इथे हे काम आहे, सासरे तिकडे जाणार आहेत, हे इकडे जाणार आहेत आणि यांना असं असेल मला नाही सांगणार. पण मी येईन तरी एक दिवस त्यांना विचारते. ते जर सोबत आले तर मी येईन आणि त्या दिवशी वापस येईल. एकदा महिला आपल्या आपल्या स्वतःच्या संसारात गुंतली ना की नंतर माहेरला विसरून जाते. एकदा जोरात टाळ्या महिलांसाठी जायला पाहिजे. आता बऱ्याच जणींना आहे ना आपल्या लेकीची आठवणीत असेल आणि बऱ्याच जणींना आपल्या आईची आठवणीत असेल आणि हेच प्रेम आहे लक्षात ठेवा. जोरात टाळ्या वहिनींसाठी जायला पाहिजे. हा वहिनी संगीता शिवाजी कामठे.
तुमच्याकडे काय उपयोगाचं पुस्तक आहे का? तुम्हाला विचारत होता म्हणलं ह्याच्याकडे असते की काय सांगावं. दत्ताच्या पोटीला हार ते वाकून शिवाजीरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. काय वाजव मान राखून. इथून पुढं या कुठल्याच वहिनी महादेवाचे पिंड, शंकराचे पिंड, गणपतीचा फोटो, दत्तांची मूर्ती, माझा मान, यांचा मान राखायचा नाही. लय सारखा येऊ घर भाय. बाजार गेले पाटलाच्या आई पाटील म्हणतो नाव घे कोणी नाव काय फुगटच कधी फुंकाच कुणाचं नाव घेते सीतारामचं नाव घेते मला नाही आळस. वहिनी तुमचं लोक यायचे नाही काय माहितीये का ते लव मॅरेज मध्ये आहे ना म्हणजे असं अहो वगैरे असं अजिबात नसतं. जरी असलं ना फक्त घरच्या समोर बाहेर गेलं काय पैग असंच असतं हे आलं तुला म्हणल्या ना म्हणून म्हणलं असल बाबा लव मॅरेज काय वाचा बहिणी. हा बहिणी माधुरी वहिनी आल्या आणि हो म्हणा साडी घालते फॅशनची पदर लावतो साधा राजूराव म्हणजे कृष्णगिरीची राधा राजूची आदाई बावळी वेळी तू जगात नाही फेमस झाले काय बावळी झाली काय माझ्या वहिनी झाली खरोखर तुम्हाला सांगतो येऊ का शिला मुन्नी शीतल अंजलीबाई शालू शांताबाई सगळी गाणी बायकांवरतीच. आमच्या पुरुषांसाठी एकच गाणं शांता झाली शालू झाली आता कुणाचं नाव आता आला. प्रत्येक गावात एक किंवा दोन बाबूराव त्याच्यातला एक मियाला एक आता थोड्या दिवसात मरणार आणि इथून पुढं लहान पोराचं नाव बाबूराव हे कुणी ठेवणार त्याच्यामुळे आता पुरुषांवर गाणं येणार पण महिलांवरती अजून गाणी येणार आणि महिलांची नाव अजून फेमस होणार याचा जर टाळ्या महिलांसाठी झाल्या पाहिजे. त्या कोणाचं काय तो वहिनीचा फटका पाहिजे काय माझ्या वहिनीचा बघा बया नाव घ्यायला उशीर लागेल झालं जी शीतल वहिनी आल्या काय वाजव वहिनी 1 2 3 4 शब्द झाले चारू मी शांत नाव घ्यायला उशीर झाला. हो मी तुम्ही तिकडे थांबले असेल तर पहिल्यांदा आलो असतो काय वाजव वहिनी सर. हा वहिनी तुमचं नाव अश्विनी म्हणते जोरात टाळ्या अश्विनी वहिनीसाठी वाजवा. दिव्या असा
आणि उखाना याला हात लावू नका, हे करून ठेवते शॉक लागते, परत चक्कर येऊन पडताल तुम्ही. हा पैठणीची साडी नेसण्यासाठी मी आहे फार हौशी. पैठणी तुम्हालाच कळावं आजच्या दिवशी काय आवडलं वेळेस. टेन्शन आलंय, तुम्ही हात सोडायला कधी झालं तुमचं? मला वाटलं नवीन आहे काही टेन्शन मध्ये आलं. तीन वर्ष झाल्या चांगलं सुद्धा काय आवाजा मैत्रीसाठी काय भीती वाटायची का? घाबरू नका. क्या बात आहे, जोरात काय आहे वहिनीच? हा वहिनी सुषमा आणि उखाना ऐकलं का सारे काय आवाज? हा वहिनी तुमचं नाव? ज्योती रमेश कामते. हा आणि उखाना? शिवाजी महाराजांचा राजा सिंहासनावर असावा, रमेश रावांचं नाव देते आशीर्वाद असावं. छत्रपती शिवाजी महाराज. आणि उखाना? शिवाजी महाराजांच्या माथ्यावर भवानी मातेचा हात, गणेश रावांची आणि माझी सातव्या जन्माची साथ. क्या बात है, जोरात काय वहिनीचं? हा वहिनी सपना योगेश कामते. हा आणि उखाना? नाव येत नाही तुम्हाला बघ ना बर हा होईल मोनिका. जोरदार काळ्या वहिनी झाल्या दोन तीन तयार
स्टेज कुणी बांधला हो स्टेज? ज्यांनी स्टेज बांधला ना त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजव. 15-20 वरी धना धना उड्या मारायला स्टेज असा सुद्धा वय नाही काही नाही. हा चला रेडी, 1 2 3 मळे या वेळी पुढे या पुढे या. हा दाबा या वेळी सगळी टाळ्या वाजवा. वहिनी मी तळ्यात म्हणलं तुम्ही मळ्यात उडी मारली, मी मळ्यात म्हणलं तुम्ही तळ्यात उडी मारली की आऊट होणार, कळलं ना तुम्हाला? आता या वहिनी आऊट झाल्यात, पण या वहिनींना पहिला डाव भूताचा. जाऊ वहिनी मागे, आता डाव भूताचा झाला नाही तर इथं 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 इथंच थांबायचं मागे म्हणजे इथं. हा आता यांना भूताचा डाव दिला, आता दोन चार वहिनी असतात, आता देवाचा एकदा द्या, पुन्हा काहीतरी म्हणतात मसुबाचा द्या एकदा, मर्यायचा एकदा द्या, तसा नसतो, एकदाच भूताचा डाव संपला. आता ज्या आऊट होतील त्या वहिनी तुम्हाला परत परत खेळायला घेतो, काळजी करू नका, सोप्या गेम मध्ये सुद्धा तुम्ही यायचं. चला रेडी, 1 2 3 टळ्या मळ्या टळ्या मळ्या मळ्या. आपली जी भेटवस्तू आहेत ना, भेटवस्तू इथून खाली जाताना भेटवस्तू घ्यायची. चला खाली वहिनी तुम्ही पण या, वहिनी वहिनी या इथे या, तुम्ही पण या, या तुम्ही जरी सगळ्या एक एक आऊट झाला की एक यायचं. हा चला रेडी, 1 2 3 टळ्या. हा कळलं वहिनी तळ कुठे, नाही तर परत म्हणताल मी आत्ताच आले भया. तुम्ही बघा पाठी मागच्या तळ कुठे मळ कुठे. चला मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या मळ्या अंगा. इकडनं खाली जाऊ, बक्षीस घ्या, खाली बसून घ्या. चला रेडी, 1 2 3 मळ्या. वहिनी तुमच्यापैकी डान्स कोणाला येतो? कुणालाच नाही ना. उद्या तुम्ही युट्यूबला बघा सगळ्या डान्स करताना दिसतात. आता बघा यांचा डान्स कसा सुरू होतो. हा 1 2 3 मळ्या. आता थोड्या वेळानंतर सगळे असे रेडी, 1 2 3 मळ्या 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 डुंबुच मळ्या डुंबुच. बघा वहिनी तुम्हाला येत नाही डान्स, तुम्ही उड्या युट्यूब बघा भया. बघा बघा असे काय नाश्य आले. हा चला, 1 2 3 मळ्या या या या. हा चला मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या डुंबुच. तुम्ही जा वहिनी, तुम्हाला डान्स येत नाही? नाही नाही येत. बघा तुम्ही उद्या युट्यूब कसं नाचता, तुम्ही जावा आता खाली, बक्षीस घ्या तिकडे. हा चला रे, सर्वांचा आवाज येतो बरं, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 मळ्या 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 तळ्या 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 भया. आता तू वहिनी हालत मी नाही नाचतो, मी नाही नाचत नाही ना मी डान्स नाही मी असत आहे. हा चला, 1 2 3 मळ्या तळ्या या ना वहिनी, या या तुम्ही. एक एक गेला की एक पट करणं तुम्हाला वाटतं मी तेवढीच पाठी मागे चांगल्या हारायला तुम्ही हाडून द्यायला काय. चला तळ्या भया 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 वहिनी बाई आऊट झाल्या तुम्ही, इकडं खाली जावा या वहिनी. चला चला रेडी, 1 2 3 मळ्या तळ्या मळ्या. आपण काय करू होत्या गिफ्ट दादा, गिफ्ट तळ्या जाताना देऊ सगळ्यांना काही प्रॉब्लेम नाही. चला रेडी, 1 2 3 तळ्या मळ्या तळ्या. वहिनी वहिनी काय चाललंय तुमचं, हे बघा या वहिनींकडे बघा. हा चला तळ्या
मळे तळे मळे तळे द्या बाबा बाबा द्या बाबा वहिनीच आशिफ आहे तळ्यात मळे तळ्यात म्हणजे वहिनी काय करतात दोन्ही पायाच्या मजे रशी पकडतात. मी शेवटी काय म्हणतोय तळ्यात मागचा उठला. मी शेवटी काय म्हणतोय मळ्यात पुढचा उठला. होता रात्र लोक तुझ्या बापाला उठत नाही. दोन्ही पाय सोबत का तुमचं काय चाललंय माहितीये का वहिनी? एक पाय लागला आकाशी बाबा तसं नाही बया दोन्ही पाय यांचा चाल थांबा. एक दोन तीन मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात मळ्यात. हा चला एक दोन तीन तळ्यात तळ्यात नाही नाही ना बऱ्यात त्यांना घेऊन पडत आले. हा चला एक दोन तीन तळ्यात डबट आता तर लईच झाल्यावर तुम्ही एक दोन तीन तळ्यात कडच्या वेळी दम हा खाली पडताल बया तुम्ही तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात टाटा टाटा खाली जाऊ बया तुम्ही मग आपण नाव घ्यायची वाट बघतो जाऊ बी खाली जाऊ जिने नाही उतरा बाई उडी मारू नका. हा या या बाई जे मला वेळ द्या चला या बाई रेडी एक दोन तीन मळ्या दोन्ही पाय अंगा सगळ्याचा चला एक दोन तीन मळ्या चला एक दोन तीन तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या 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 काय साडे बया तुम्ही लय उशिरा लय उशिरा उडी मारता आका गाव जिवून जातात मग फुलफिरून बसतात तुम्ही. या वहिनी या मोनिका वहिनी या बया तुमचं नाव छान आहे. चला रेडी एक दोन तीन मळे तळे तळे अंगा असे या चला रेडी एक काही बोलायचं का गणेश त्यांना काही मॅसेज आहे त्यांच्या लिहून घे. हा चल रेडी एक दोन तीन तळे सहा सहा वेळी आल्या आल्या आऊन झाल्या चल का या वेळ चल रेडी मीच पडलो असा का मागं बघितलं नाही म्हणजे ते जाय म्हणून अजून मागं मागं चालतो. चला एक दोन तीन मळे तळे मळे मळे चला एक दोन तीन मळे मळे आरोग्य नका एकच वेळ नाही एक दोन तीन तळे वहिनी दोन्ही पाय तुमच्या दोन्ही मळे मळे तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 मोठी गरज होता माझी बया. हा चला एक दोन तीन मळे तळे मळे 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 तळे तळे अगा असं मोनिका मोनी टाटा पाऊस झाले वेळी तुम्ही पण आऊ झाले बया सरका वहिनी पण सरका झाला सरका सरका त्या वहिनी नका झाल्या. हा रेडी एक दोन तीन मळे तळे मळे मळे मी बी लई दिवस झाले खेळलो नव्हतो आज मी पण ट्राय करतो. तुमचं नाव काय वहिनी? ज्योती. ज्योती वहिनी तुमचं तुमचं चितल चितल वहिनी तुम्ही काय करता? घरीच असते. तुम्ही शेती येतं का शेतीचं काम तुम्हाला? काय काय शेतीचं काम येतं तुम्हाला? एखादं एक चार कामं सांगा बरं खरंच बोलतात का कळेल आपल्याला. हा
बघा बॉम्बला काय आता सांगता येईल हा काय आठवाय लागल्या सांगा पटकर. मला विचारा तुम्ही काय काम करता. मी कार्यक्रम करतो, माईक असतो आमच्याकडे, मिक्सर असतो, साऊंड असतो, गणेश असतो, गायक असतो, डान्सर असतो, स्टेज असतं, महिला असतात, होम मिनिस्टर असतो. बघा असं पटापट सांगा हा बॉम्बला शेतातलं काम करतात मला फुलं तोडायला टाळ्या वाजव वहिलींसाठी नाही येत बाबा काम तुम्ही सांगायला पैसे करतो म्हणून काय सांगायचं. हा तुम्ही या मी विचार काय सांगू बघा नको हे तर मला मी विचारेल विचार. हा चला एक दोन तीन तळे. हा चला एक दोन तीन मळे तळे मळे मळे काय शिदी ते सांगा बरं चार कामाची नावं सांगा. हा लावायला येत म्हणा किती नाही येत का बाया. चला एक दोन तीन मळ्या चला एक दोन तीन तळ्या मळ्या तळ्या तळ्या अंगा सर पाणी धरा येतं जाऊ मळ्यात तुम्ही काय आवाज वहिनींसाठी या वहिनी तुम्ही काय करता. गृहिणी तुम्ही कसं कशी घरचं काम करतात या गृहिणी त्यांच्यासाठी काय होतं. आता यांना घरच्या कामाच्या असं घेत साधं गॅस सिंडी बटर हिटर लाईटर हिटर त्यांच्या निवृत्ती महाराज सांगतात तसं वहिनी आली क्रिया. हा चला एक दोन कधी झालं लग्न तुमचं. गणपती बाप्पा मंगळ मूर्ती चर्चा कुठं चालली चर्चा मीटिंग मीटिंग थोडा वेळ करू म्हणून. हा कधी झालं लग्न. 2012 किती वर्ष झाली. 12 का 13 चालू 13 चालू काय आवाज वहिनींसाठी. तुमचं लग्न 2022 किती वर्ष झाली. 3 वर्ष जोरात काय आवाज वहिनींसाठी. लग्नाच्या आधी तुम्ही म्हणजे माहेर कुठलं. कोलवडी जवळच आहे इथून किती किलोमीटर आहे. 1 तास लागतो. लग्नाच्या आधी काय करत होता तुम्ही. कॉलेज. अच्छा मग बघायला कोण आलं होतं म्हणजे अगोदर तुमच्याकडून निरोप तिकडे गेलं का तिकडून निघाला होता. तिकडून आलो. मग बघायला आले त्यावेळेस कोण कोण आले ते बघायला आठवते का तुम्हाला. आई वडील ते आणि त्यांची बहीण चार जण आले होते. मग कुणा त्यातला अवघड प्रश्न कुणी विचारला होता. अवघड प्रश्न जे बाबा आता ह्याचं उत्तर मला नाही आलं तर कसं ठेवा. मला माहिती मी सुद्धा आहे ना मला काही कळत नाही तरी पण मी गावाकडे गेलो ना मला बरं झालं रमा तू आलास का अरे आपल्या ह्याला मुलगी बघायचं जाऊ. आज मला तर तुला बोलता येते तू प्रश्न विचार मला प्रश्न देतात ते लिहून आता कळालं मला काय काय विचारायचं. नाव काय म्हणजे बिचारी पूर्वी अशी बसून देत तिथे म्हणजे म्हणजे तिचं काय नाव असेल बा ठीक आहे स्वाती तुकाराम केंद्रे. मग आमच्या आजोबांनी आम्हाला सांगितलं नाव तिनं सांगितलं काय मला ऐकायला कमी येत आहे म्हणजे पुरकी जोरात बोलती म्हणजे याच्यासाठी असे काही प्रश्न विचारले होते. मग तुमचं का आधी जमलं होतं काय लोपितारे जे काय नक्की ना. बरं भाऊ आमच्या आले भाऊंनी आल्या आल्या पहिल्यांदा तुम्हाला पसंत केलं का आले काय म्हणले काही सांगू नका भांडण व्हायचं उद्या. चल राईट जोरात टाळ्या वाजव वहिनींसाठी. एक दोन तीन तळ्या एक दोन तीन मळ्या तळ्या काय प्रॉब्लेम नाही ना. तुम्ही थांबा थांबा तुम्ही काय करायचं लग्नाच्या आधी. कॉलेजमध्ये स्पोर्टमध्ये होते ना कसं ओळखलं मी बया त्या वहिनीकडे बघितलं यांनी हे यांना वाटलं इथे रशी मारलेली आहे हे बघा हे कबड्डी 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 नशीब स्टेजवर कार्यक्रम होता नाही तर वहिनी तुम्हाला वडी तशी करायला नव्हत्या. चला वहिनी एक दोन तीन मळ्या. आता बाया मी एकटीच आउट झाली का. चला एक दोन तीन तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या अंगा असं एक दोन का टा ह्यांचं संगीत गप्पा मारतो ह्या इसरा म्हणून आणि तुमचं लक्ष आमच्याकडे ह्यांच्या संग मला काय करत ह्यांचं लग्न कधी हो या कॉलेज करत होत्या काय करत होत्या पण ह्यांच्या डोक्यात फिट झालं तळ कुठे
मळ कुठे जरा बोलण्यात गुंतवले ना विसरून जाते तळ कुठे मळ कुठे या राहिले यांचं लक्ष नाही त्या आमचं बोलण्याकडे लक्ष द्यायचं या वहिनी इकडे भैया थांबा तुम्ही इकडे जय मल्ला वहिनी जय मल्ला काही नाही भैया पिवळी साडी खंड वाटत कुठे ना जायला लागायचं वेगळं काय माझा वहिनीसाठी वहिनी तुमचं कधी झालं लग्न 2012 मी जरी असं काही बोललो तर कुठे मळ कुठे विसरू नका हा लग्न कुठं झालं होतं मंगल कार्याला झालं का असं मंगल वहिनीची मेमरी चांगली काय वाजा वहिनीची 1 2 3 तळे तुम्ही कशाला हलताय बाया 1 2 3 वहिनी तुम्ही खरंच हल्ल्या का खरंच हल्ल्या का वाऱ्याचा परिणाम आहे चला 1 2 3 तळे चला 1 2 3 मळे तळे मळे तळे तळे वहिनी वहिनीचा वाऱ्याचा प्रॉब्लेम वहिनी काय करत नाही वारा येत चला 1 2 3 तळे चला 1 2 3 मळे तळे मळे तळे वहिनी दोन्ही पाहिजे तुमचं भया असं ते जुन्या पिक्चर मध्ये जुने पिक्चर होते ना ते समुद्राच्या किनारा असं असं पळत यायचं गाण्यामध्ये तसं तुमचं चाललंय तसं नाही हा चला 1 2 3 मळे तळे तळे वहिनी ए पंडा खाली घ्या वाढले चला 1 2 3 तळे 1 2 3 मळे तळे मळे तळे मळे तळे जाऊ खाली या हा लक्ष द्या ह्यांच्याकडे लक्ष द्या 1 2 3 तळे अंगा वहिनी त्या तुमचं कशाला लक्ष आमच्याकडे असं या वहिनी हा चला 1 2 3 तळे मळे तळे मळे कडे जवळ दोन्ही पायात असतात मळे तळे तळे वहिनी लय वाऱ्याचा प्रॉब्लेम बाबा तुम्हाला तळे मळे तळे मळे तळे मळे तळे कडच वळी दोन्ही पायटा कडे आता तुम्ही फायनलला जाणार ना असं नका तू हा चला तळे मळे तळे मळे 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 तळे तळे मळे तळे वळी दोन्ही पायटा खाओ हा चला तळे मळे तळे आता वळी तुम्ही दोन्ही पायटा घेऊन तुम्हाला आउट झालं हा दोन्ही पाय एकदा पायाची जुडी करा वाटली का अशी हा 1 2 3 मळे हा कशी राहा तळे मळे तळे तळे मळे मळे या काय उठून काय आता सगळ्यांना सेफ फायदा लागेल जर काय आवाज त्यांच्यासाठी आपल्याला मिळाले आहेत पहिल्या या गेम मधल्या 4 सेमी फायनली सगळ्याच्या जोरात टाळ्यांच्यासाठी इकडनं खाली जाऊ Hey
म्हणून तर म्हणलं मैत्रिणी मैत्रिणी या ह्यांनी लगेच भया आपण दोघी खेळू त्याला वाटलं काय खेळ काय माहिती. आता एक लांब पकडा जाऊन फुगा असा पकडा पाठीमागा हा असा लांब व्हायचा या हाताने फोडायचा हा तुमचा जर उजवा हात असेल तर उजवा जास्त काम करत असेल तर तो घ्या डावा जास्त काम करत असेल तर डावा घ्या. चला रेडी गणपती बाप्पा एक दोन तीन फोडा 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 बघा बया बया मैत्रिणीत म्हण या मैत्रिणी बघा फोडा फोडा हा फोडायचा चला गणपती बाप्पा दुसरं गावाचं जय मजाई माता मुक्तीत किंगुल हा चला रेडी एक दोन काउंटर असतो मी कपडे काढून घेईन बरं का हा चला एक दोन तीन फोडा 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 वहिनी वहिनी घाबरू नका वहिनी धरा पटकन हा फुटला पकडा पकडा परत पकडा हा चला ए तुझा तिकडे तुझ्यामुळे फोका सुटला त्याचा चल हा थांबा एक दोन वहिनी परत जर फुगा फुटला आता लेकर गेली तिकडं परत जर याच्यासाठी तुम्हाला सांगतो मी उठू नका म्हणून हा परत जर फुगा सुटला तर उठवणार एक दोन तीन आता काय करावं बया त्यांनी मुद्दाम सोडून दिला फिनिशिंग करा म्हणून हा चला तुम्ही खाली जावा त्यांना स्टॅम्प द्या या वेळी चांगला आहे का जोडीचा हा चला रेडी एक असा नाही माग धरा लगेच पडतल लगेच दोन तीन फोडा काय त्याच्या असा जर हातातच दिलं काय यांना म्हणायचं खास माहिती नाही त्या आहेत का नाही माहीत नाही हा चला वेणी तुम्ही खाली जाऊ वेणी येऊ फुगवल्या त्या रे हे हुशार आहे त्यांनी कमी फुगवलाय असा दाबला ना की फुटत नाही हा कुठं इकडं कुठं हा पकडा वर पकडा वर हा चला एक वहिनी फुगास पडायला तर मोड चालेल मध्ये एक दोन दोन चौतवण झाल्या अगोदर तीन फोडा भया 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 फोडा बोलू नका त्याचा फोडायचं नाही 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 वहिनी तुम्ही पण फोडा त्यांचा तुम्ही पण फोडायचा हा फोडा फोडा हलवायचा फोडा इकडे इकडे हलवा इकडे इकडे हा असा असं करायचा हा फोडा फोडा तुम्ही पण फोडा तुम्ही पण फोडा फोडा हा फोडा फोडा
आता काय करावया? मेरे आंगने में तुम्हारा क्या काम है, जिसकी दीदी लंबी 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 लंबी, जिसकी दीदी लंबी उसका भी बड़ा नाम है, फुगा फोड़ने का तो यहाँ पे बड़ा काम है। या रेडी? एक समोर बघा त्यांच्याकडे, माझ्याकडे नका बघू हा। एक दोन दोन साडीचा कलर आणि फुग्याचा कलर सेम झाला म्हणून फुगा कळ नाही। चला चला हा एक पकडा पकडा पकडा, रस्सीच्या बाहेर निघाला की आऊट आहे वहिनी, रस्सीच्या बाहेर जाऊ नका। हा फोडा 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 भैया, फोडा 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 वहिनी, पकडा 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 पकडे ना। हा बस लई मेहनत केली बाया बिचारीनं, जोरात टाळा वाजवा त्यांच्यासाठी। यावेळी अजून आऊट झाले ना किती त्यांना खेळायचं घेतो, एक चान्स देतो सगळ्यांना, एक चान्स देतो। चला रेडी? हा एक ए ए ए ए शांताबाई गप गम आय दर्पी का तुला। चला रेडी? एक दोन तीन फोडा। वहिनीने हात धरला, हात चाळत 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 पुढे झाला। हा या वहिनी तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल तर आपल्या रामेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चांबळी यांच्यासाठी हात वरती करून टाळ्या वाजवा, हात वरती करून। धन्यवाद। चला रेडी? एक दोन तीन बोला। क्या बात है, क्या बात है? बस जरा शिवाजीला पाहू
तुम्ही ऑलिम्पिकची कुस्ती बघितली का? त्याच्यात आहे ना, जर असं मदतून धरलं आणि रिंगच्या बाहेर असं फेकलं तर डबल 10 गुण असते. वैटीने तेच गुण घेतले. वैटी तुम्ही कुस्ते खेळता का घरे सांगा? नाही ना वेळा म्हणलं तू त्यातले लेडी पेंगण असे काय? वैटीने धरलं ना अंगावर घेतलंय पण खाली पडल्या, त्यांच्या हात्याच्या पाठीखाली गेले, त्यांनी वरी फुगा फोडला असं डोक्यात. वैटी फायनलमध्ये तुम्ही खाली जावं. हा अजून किती राहता जमला परत खेळायचे आवडले या स्टेजवर चला. कार्यक्रम तिकडे करायला होतो. सिद्धार्थ शिवळे आता आमदार आहेत का, त्यांचे नगरसेवकाचे कार्यक्रम माझ्याकडे होते. 40-50 कार्यक्रम होते. तर त्या कार्यक्रमांचं नियोजन त्यांचं नाव वीरकर मॅडम एवढं स्क्रीन केलेलं होतं मी नंबर. त्यांच्याकडे नियोजन होतं, त्यांचे नियोजनाखाली कार्यक्रम व्हायचे. ते आता कामटेंच्या सुनबाई झाल्या. यांच्या घरी आम्ही गेलो होतो. त्या मावशीने खूप छान आमचा पाहुणचार केला. आम्हाला काजू बदाम दिले खायला, पण आमच्या घरी म्हणजे काजू बदामाची किंमतच नाही, पण त्यांनी शेंगा भाजून दिल्या ना, त्या काजू बदामापेक्षा कितीतरी पण चांगल्या होत्या. एकदा जोरात टाळ्यांच्यासाठी यायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगायचं, तुम्हाला माझी बायको माझ्यावर एवढं प्रेम करते, म्हणजे खरंच सांगतोय, माझी बायको माझ्यावर एवढं प्रेम करते, एवढं प्रेम करते की मी म्हणतो जगातली कुठलीच बायको तिच्या नवऱ्यावरती तेवढं प्रेम करत नसते. आता मी तुमच्या गावात आलोय. आता कार्यक्रम संपायला इथेच 12 वाजतील. पुण्याच्या वेळेला मला तास लागेल, 2 तास लागतील, म्हणजे 1.5-2 कधी कधी पहाटेचे 3 सुद्धा वाजतात. पण जोपर्यंत मी मावशी घरी जात नाही तोपर्यंत माझी बायको जेवत नाही. त्याचं कारण असं, मावशी माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक. घरी गेलं की मी स्वयंपाक करतो, मग आम्ही दोघं बसून जेवतो आणि त्याच्यानंतर मी भांडी घासून झोपतो. तर पुरुष मंडळीलाही वाटत असेल की त्यांच्या बायकोने त्यांच्यावर जास्त प्रेम करावं. तुम्ही आजपासूनच सुरू करा, बायको उद्यापासून बघा तुमच्यावर किती प्रेम करते. आणि खरं तर मी त्यांना माझ्या बायकोचा फोटो दाखवला, बघितली तुम्ही माझ्या बायको शिवणीकडे. हे माझा सख्खा मेहून आहे आणि माझी बायको सुद्धा अशीच होती. माझी बायको सुद्धा अशीच होती. लग्नाच्या अगोदर भाऊली होती, ओ भाऊली. आणि आता भाऊ बहीण झाली. सगळं काम मी करतो, ते मला टेन्शनच नाही. हां चला भाई, तुमच्यापैकी नवीन कोण कोण आहेत? हात वर शिकायला नवीन. हां आता बोलता कुणाला येतो? नवीन जेवढा आहे त्यांच्यापैकी बोलता कुणाला येतो?
ज्यांना ज्यांना बोलता येतं नाही एक डायलॉग देणार आहे तुम्हाला. जर तुम्ही डायलॉग व्यवस्थित बोलला तर तुम्ही सेमीफायनलला जाणार. हा तुम्ही सेमीफायनलला जाणार, नाही तर तुम्ही ह्याच गेम मध्ये खेळणार. तुम्हाला येतो बोलता या इथे ऐकायला जन्मला येतो. जन्मला कमी ऐकायला त्यांनी अर्ध करा. तुम्हाला कमी ऐकायला येतो एवढंच ऐकायला येतो. हा मग पूर्ण सरळ हात वर सरळ. हा आता जन्मला येतं. हा करा हात वर. आता जन्मला बोलता येत नाही, जन्मला बोलता येत नाही त्यांनी हात वर करा. तुमचा दोन्ही प्रॉब्लेम. हा डायलॉग आहे हे बघा. मी डायलॉग दिला तुम्हाला त्यांच्यासारखाच बोला असं काही नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलायचं. अमिताभ बच्चन साहेबांना सगळे ओळखतात. अमिताभ बच्चन साहेबांचा डायलॉग आहे तो तुम्ही तसाच बोला असं काही बंधन. फक्त बोलायचं तुम्हाला डबल चान्स. तुम्ही थोडाही चांगला बोलला तर मी तुम्हाला सेमी फायनलला घेऊन जाणार. त्या रिंगमध्ये तिथं प्लेट टाकायची की अडकेल नाही अडकेल सांगता येत नाही. एकच चान्स आहे इथं. तीन चान्स आहे. तीन वेळा तुम्हाला तो एकच जरा तीन वेळा बोलायचं. हा नाही जसं बोलताय का आता तसंच बोलायचं. काही प्रॉब्लेम नाही. जर विसरलं तर मला विचारा मी सांगेल. काही प्रॉब्लेम नाही. चला रेडी. आला का मेसेज झाला कार्यक्रम तुमचा. चला रेडी. हा होईल. अमिताभ बच्चन साहेबांना ओळखतं का? हा ओळखतात. ताळ्या वाजवा. त्यांचा डायलॉग आहे हे साला कोण बनेगा करोडपती वाई तीन बाय. चला रेडी रेडी. हसू नका तुम्ही. हे बघा त्या सोपी गेम एकदम सोप्यातली सोपी. 80 वर्षाच्या आजची सुद्धा ही गेम खेळू शकतात. हा तुमच्यापासून सुरुवात. हाय 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 चल तिकडे. हा चला वहिनी. हे साला कोण बनेगा करोडपती वाई. बोला बोला. तुम्ही हसू नका. त्याच्यामुळे त्यांचं लक्ष तुमच्याकडे चाललंय. हा हे बघा माझ्याकडे बघा. हे साला कोण बनेगा करोडपती. हा म्हणा म्हणा काय होत नाही. हा परत सांगू का? हे बघा. हे साला कोण बनेगा करोडपती वाई. यांच्यासाठी जरा टाळ्या वाजवा. हा हे साला करोडपती कोण बनेगा वाई. हा इथे इथे अजून अजून दोन वेळ अजून दोन वेळ. छान बोलले छान बोलले. हा या पुढे. हा हे साला करोडपती कोण बोले होय. हा ये बाजू. हे साला करोडपती कोण बोले होय. महत्व काळ यांच्यासाठी. तुम्ही असं तर समज वेगळी आहे वेळी तुमचं चुकलंय पण तरी तुम्ही फक्त बोलला म्हणून यांना सेमी फायनलला घ्या. जा पाहिजे तुम्ही. हा चला तुमच्या भाषेत तुमच्या आता तीन डायलॉग असतात. हा हा हे साला कोण बनेगा करोडपती वाय. असं नका मी कंट्रोल करा. हा माईक मी पकडतो माईक मी पकडतो. हे साला कोण बनेगा करोडपती वाय. होय एक हा एक. हा नाही नाही तीन म्हणायचे. नाही तीन वेळा. हे साला कोण बनेगा करोडपती वाय. हे साला कोण बनेगा करोडपती वाय. यांना पण हा वहिनी. हे साला कोण बनेगा करोडपती. हे साला कोण बनेगा करोडपती. हे साला कोण बनेगा करोडपती. हे साला कोण बनेगा करोडपती होय. हे साला कोण बनेगा करोडपती होय. होय दोन. हे साला कोण बनेगा करोडपती वाई. फाईन फाईन नाही. हा हे साला कोण बनेगा करोडपती फाईन. फाईन एक. हा हे साला कोण बनेगा करोडपती फाईन दोन. हे साला कोण बनेगा करोडपती फाईन. हा बाकी प्लेट द्या. हा होईल. हे साला कोण बनेगा करोडपती. हा करोडपती. हा हे साला कोण बनेगा करोडपती.
हात खाली घ्या, शूटिंग मध्ये चेहरा आला पाहिजे हा, अशा फिर अशा इथे हा करोडपती घ्या, तुम्हाला मीच बोलत पाहिजे होतो, घ्या बघा बोलून भैया नाही हा हे साला कोण बनेगा, मी तिथे थांबायचं तुम्ही पुढचं बोलायचं, हे साला कोण बनेगा करोडपती, हे शेवटचं आहे ना, नॉन स्टॉप 10 वेळा तुम्ही सेमी फायनल हा चला, मध्ये मध्ये जर गॅप पडला फेक फेक असं नाही, फेक फेक असं सरळच पाहिजे हा चित्रपटातले ते सांगायचं आणि मग तुम्हाला मी सेमी फायनल लागणार चला या स्टेज वर चला तिकडून यायचं दमाने 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 यायचं दमाने यायचं रांगेत रांगेत यायचं रांगेत रांगेत यायचं रांगेत रांगेत अरे रांगेत या बाबा रे माझं चिमलं काय काय माहिती बाबा 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 बस आहे यायचं का तुम्हाला यायचं का या चला बसा खाली चला बसा खाली बसा ए दीदी ए बस की कमाई शांत आहे इथं बस बस ए चॉकलेट गिरे हा सगळ्यांनी सगळ्यांनी एक एकच चॉकलेट घ्यायची एकच सगळ्यांना एक एक गिरे सगळ्यांना एक एक गिरे जर ऐका थांब 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 चिन बोलायचं कोणी नाही जर बोलताना दिसलं तर चॉकलेट देणार नाही सगळ्यांनी शांत तोंडावर बोट ठेवा हा सगळ्यांनी शांत ऐ ऐ शांत हा जो बोलायला हे लक्ष दे जो बोलला त्याला चॉकलेट द्यायचं नाही हा शांत बसा हा चला रेडी गणेश कुठे गेला कुठे गेला गणेश हा मी गाणं बोलतो जर तुम्ही ओळखलं तर तुम्हाला मी सेम फायदा घेणार हॅलो फल फल अरे त्यांना इफेक्ट दिला लय इफेक्टचा सिंगिंगचं पाहिजे हॅलो हॅलो अरे अरे गणेश काय तुझं लग्न झालं झालं तुम्ही या नाही का नाही रिबप नको हायस वाढवते बघ सारी दुनिया निजडी तुझा गा
आता तुम्ही तिघींनी उत्तर दिलं, तिघी मी थांबायच. तुम्ही ओळखता का अशोक शर्मा? त्यांचा अजून एक चित्रपट आहे, त्या चित्रपटाचं नाव आहे अशी ही बनवा बनवी. त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी लुगडं घातल्यानंतर त्यांचं नाव काय? हात वर घाला. हा पार्वती. पार्वती. चला बहिणी, आता त्याच्यामध्ये तुम्हा दोघींपैकी एक घ्या, तुम्ही जा, तुम्ही थांबा, गॅस सिलेंडर. त्याच्यामध्ये सचिन पिळगावकर सुद्धा आहे, तो सुद्धा साडी नेसतो. साडी नेसल्यानंतर त्याचं नाव काय आहे? हात वरती घाला. हा सुद्धा. चला तुम्ही इकडे सुटा. आता बघा दोघी तिघी जरी आल्या होत्या, काहीतरी करायचं. हा फायनल आहेतच का त्यात? आज सुद्धा काय प्रॉब्लेम नाही, दे सगळ्यांना एक चॉकलेट. सर हा तुला चॉकलेट दिले. शाळेत तुम्ही जाता का? सगळेजण शाळेत जातात. शिस्तीत कशी वर्गात जातात? हा तशी. पुढची लाईन उठायची, फक्त पुढची लाईन उठा. हा आणि ऐका, मी तुमची गेम घेणार आहे. जर तुम्ही शांत बसले तर चॉकलेट दिले ना सगळ्यांना. हा आता माझ्या पाठीमागे यायचं. आता हे ह्यांची लाईन संपली की तुम्ही इथून उठायचं, एक एकाने लाईन नाही यायचं. चला या, चला चला.
चला रेडी, वरती फुगे दाखवा सगळ्यांचे. गणेश हा तिकडे गाणं वाजलं की फुगे फक्त हलवायचे वर, सगळ्यांचे फुगे वरच दिसले पाहिजे. कोणी सुद्धा फुगाट असा कपड्यात पदरा खाली लपवायचा. हा चला चला फुगे हलले पाहिजे. म्युझिक सगळ्यांचे फुगे फुगे तोपर्यंत नाही म्युझिक लागणार नाही फुगे बोलताना, फक्त फुगेवर हलवा. चला म्युझिक होती दोन मुख्य असतात, तसलं काही करायचं नाही. हा साडी ओढायची नाही, पदर ओढायचा, कपडे ओढायचे नाही, केस ओढायचे नाही. चला रेडी थांबा म्हणलं की लगेच थांबायचं. एक दोन तीन ओढा ओढा दुसऱ्याचे ओढा ओढा
पोरा 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 बस एक दोन हात वर फुग्याचा हात वर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा चला बसा फोडून टाका तुमचे तुमचे फुगे या चार पुढच्या द्यावर चार पुढच्या द्यावर आय आय हे मम्मी एका रांगेत थांबा सगळ्या जमिनीवर तर परत घ्यायचं नाही तीन बिस्किट दिले जाणार जर समजा इथं पडलं खाली तर घेऊ शकता परत वापरू शकता तुम्ही ते बिस्किट पण जमिनीवर तीनदा पडलं तर तुम्ही तीन बिस्किटामध्ये आउट होणार ओके आता बिस्किट खायचं कसं कपाळावरती ठेवायचं हात लावायचा नाही तर इकडे इकडे बघून खोट धरत फक्त चेहरा हलवून असा असा चेहरा हलवून असा असं करून बिस्किट बिस्किट ऐका हो गेम चालली फायनलची तुम्ही जर असं इकडे इकडे बोललं का तुमचं लक्ष दुसरीकडे गेलं आउट झालं तर मी जबाबदार नाही वहिनी गेम काय सगळ्यांनी ऐका तुम्हाला कपाळावरती बिस्किट तुमच्या हाताने ठेवायचं आहे जर खाली पडलं तर हाताने इकडे इकडे पकडायचं आणि परत कपाळावर घेऊन सुरू करायचं जर जमिनीवर पडलं तर धुणा खालचं आणि दुसरं गेलं तुम्हाला दोन माणसं आहेत तिथे पण तीनच बिस्किट असतील तीन बिस्किटानंतर तुम्ही आउट होणार मला तीन वेळी पाहिजे तुमच्या मधल्या दोन घेणार अजून चौघी बसवणार त्याच्यातल्या दोन घेणार आणि पुन्हा तीन उडतील ना अकरा होत्या ना बारा कसे झाले बारा होते सर बारा होत्या तुम्हाला बघितलं नव्हतं का बया तुम्ही मला बाई हा आता प्रत्येक याला तुम्ही एक एकच पुढे जाणार तुमची तुम्ही जवळ घ्यायला अजून तुम्ही हा म्हणजे चौघे जरी शूटिंग मध्ये दिसतील हा चला रेडी ठेवा कपाळावरती बिस्किट हा ठेवा बघ टिकली काढायची काढून घ्या टिकलीला अडकत असेल बिस्किट तर काढून घ्या परत म्हणून आता टिकलीमुळे माझं बिस्किट अडकलं चला रेडी एक दोन तीन हा हा दमन दमन बहीण दमन हा तुमचं जाते बहीण थोडं झाले हा हात खाली घ्या हात खाली घ्यायचा हा द्या दुसरं तिथं बिस्किट हा बस 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 खाऊन टाका बिस्किट बसून खाऊन टाका तुमचं बिस्किट खाऊन टाका बहीण तुमचा अजून कपाळ झाला ना तू आम्हाला खा बहिणी बिस्किट खाऊन टाका बहिणी बिस्किट खा बिस्किट खाऊन टाका बिस्किट खाऊन टाका हाताने घेऊन खा आता बहिणी या वेळेसाठी स्वरात टाळ्या वाजवा हा चला तुम्ही या इकडे तुम्ही जाऊ तिघे जरी तिकडे या चला चौकी जरी या या तुम्ही चल हा चला रेडी द्या बिस्किट घ्यायला तुमचा सुद्धा तुम्हाला कळा तसंच आहे सेम खेळायचं घेणार बिस्किट जेव्हा ह्याच्यामुळे होत नाही लग्न हा चला रेडी ठेवा तुमचे लग्न झालेत म्हणून ऐका नाही हा
जगात ह्याच्यामुळे होत नाही तुझं लग्न. नेहमी त्या जिंकल्या बिस्किट तुम्ही खा. हा तुम्ही थांबा, तुम्ही तिघी खाली जा. बिस्किट बाजू एका बाजू. हा काय नाही, याचं नाव जगन आहे. पुढे लग्न नियमक सुद्धा म्हणून म्हणतो आणि बाकी काही नाही. पण गणेश आहे ना, गणेशानाचा गणेश उत्तम गाणं म्हणतो गणेश लोणे गायक. पण त्याच्यापेक्षाही उत्तम सुंदर असा आवाज लेडीजचा हा काढतो. लेडीज वॉईसमध्ये गाणं म्हणतो बिना म्युझिकचं, लेडीज जन्स दोघांचं गाणं, ते जिगरमधलं गाणं म्हणतोच ना तू ते. बोला गणपती बाप्पा. आवाज ऐकायचा आहे तुम्हाला. हा गणेश ते हिरव काढते, त्याला इफेक्ट द्या. हा नजर के सामने जिगर के पार, नजर के सामने जिगर के पार, कोई रहता है वो तुम. परफेक्ट शिकला की म्हणजे त्याला पुढे सगळं गाणं म्हणायला लावतो. आवाज आवडला असेल तर जोरात ठाळ्या वाजव. खूप छान मेहनत करतो, त्याच्या मेहनतीचं फळ हे गाणं म्हणतो. वहिनी चष्मा काढायचा आहे का? नाही ठेवायचा असेल चष्मा. वहिनी घाला का चष्मा? चष्मा लावा. ओ हो कुठं बनवलं वहिनी चष्मा? किती रुपयाच बनवला? हे बघ तुला सांगते असा 800 रुपयाचा चष्मा बनव. हे उगत 3-4 हजाराचा चष्मा बनवत असतो. म्हणजे मुलींचा चष्मा असा गोड दिसतो रे. रेडी 1 2 घ्या बिस्किट. 1 2 गणेश म्युझिक. गणेश एक म्युझिकला कार्यकर्त्यांनी बसून घ्यायचं. गडबडून येतो नका. कार्यक्रम चालू ठेवा. बाकीचे कार्यकर्ते इकडे काही सांगत नाही, तुम्ही ह्या बाजूला येऊन बसा. कार्यकर्ते इकडे येऊन बसा. म्युझिक सुरू झालं की सुरू व्हायचा. बंडू आप्पा सगळ्या कार्यकर्त्यांना इकडे घेऊन बसून घ्या. तुमचं लक्ष इकडे पाहिजे. कळालं? हा वहिनी अरे दे ना. हे जगन तुझं कधी होणार लग्न काय माहिती? जगन हे जगन ऐका ना, हा माझं लग्नच लावून टाकते. हे बघ मांडव आहे, लाईट आहे, सगळं आहे. ते शेवटच्या दिवशी जेवण आहे का? हा शेवटच्या दिवशी जेवण आहे. फक्त पोरगी घेऊन ये. पोरगी कुठून घेऊन?
सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, पोरांना पुरीच भेटत नाही. पुरगी आणलीस ना फुकट तुझं लग्न. हे बघ, रामेश्वर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आहे, त्या मंडळाच्या बाबतीत म्हणजे मंडळाच्या वतीनं त्यांचे विविध सामाजिक उपक्रम असतात, काय ते विवाह सोहळा होऊन जाईल. असं बी कसं बी गाव जेवण आहेच, तू फक्त प्रयत्न कर. 8 दिवसाचं आता 4 असतात, आपला गणपती 10 दिवसाचा आहे ना, हां 17 तारखेपर्यंत आहे. तू त्यातला कुठलाही दिवस निवड, मंगळ असते का मला लावून भाऊला उद्या पाठवून देतो. त्यांचा कार्यक्रम येणार आहे, त्यांच्या कार्यक्रमात सुद्धा लग्नाचा पॅच आहे. तुम्ही जर ते लग्न बघितलं आसवे हसणार तुम्ही, विचारूच नका. आणि त्यांना आवर्जून सांगा की उद्या ते लग्नातलं घ्या म्हणून. असली मजा करतात ना ते लग्न लावतात ना, की तुम्ही तुम्ही बघतच राहणार. वहिनी गेम काय समजून घ्या, फुगा फुगवायचा, त्या फुग्यानं आत्महत्या करेपर्यंत फुगवायचंच त्याला. तो फुगा मनाने फुटला पाहिजे. या फुग्यामध्ये 50 लिटर पाणी असतं, त्याच्यामुळे त्यांचा पहिल्यांदा फुटेल त्या आजच्या चांगली गावच्या आपल्या भाग्यवान गृहलक्ष्मी पुन्हा एकदा ठरतील होम मिनिस्टर. ज्यांना मिळेल मानाची पैठणी. 2 नंबरच्या वहिनींना गॅस सिगडी, आणि 3 नंबरच्या वहिनींना फुगा नाही फुटला तरी त्यांना टिफिनचा डबा आहेच. आणि तुम्ही खरं लक्ष द्यायचं, जर तुमचा फुगा अर्ध्यात फुटला आम्ही तुम्हाला दुसरा देऊ. पण जर तुम्ही नख टोचवलं, हाताने दाबलं, काही केलं आणि फुगा फोडला तर आम्ही तुम्हाला आउट करून टाकू, म्हणजे 3रा नंबरच देऊ तुमचा. जर मनाने फुटला, अर्धा फुगवलाय, फुगा फुटू शकतो, फुटला बाय बाय आणलं मी जिकलो मी पहिले आले, असं करायचं नाही. आम्ही फुगा देऊ, दुसरा घ्यायचा, पटकन फुगवा सुरू करायचा. चला रेडी, पकडा खाली फुगा. 1 2 3 फुगवा. दुसऱ्याचा बघू नका, मला आपला फुगत नाही. कसा रे यांचा तुमचा कॉन्फिडन्स जो झाला आता तिकडे. दुसरा घ्या फुगा, दुसरा पाहिजे असेल दुसरा घ्या. फुगला फुगला. हा वहिनी, तुमचं काय जर दुकान असतं का फुग्याचं पैठणी तुम्हाला जे वहिनी, तुमच्या वेळा फुगा कुणाचाच फुगला नाही. हा आरामाने आता काय होतं माहितीये का, इतक्या वेळ वहिनी फुग्या धावा लागल्यात, आता फुगा वहिनी धावा म्हणते. चालेल केलं चालू फुगे. वहिनी पैठणीचा मान केली, जोरात टाळ्या वाजवा. वहिनी खाली बसा, तिथं बसा खाली. वहिनी पाठीमा उडून तुमचाच फुगा लागला. हा सोडायचा असेल तर कुणाला गेम सोडू शकता, म्हणजे 3 नंबरचं बक्षीस पाहिजे असेल तर गेम सोडायचा. बस वहिनी सोडायचं असेल तुम्ही 2 नंबरला जोरात काय त्यांच्यासाठी घेतला, इथपर्यंत आलात, खेळलात, काय सांगाल तुम्ही आपल्या रामेश्वर मंडळाबद्दल? रामेश्वर मंडळाने आज जो कार्यक्रम राबवला त्याबद्दल त्यांचे आभारी, आणि हा कार्यक्रम घेतल्यामुळे खूप छान वाटते. सगळ्यांना पुढच्या वर्षी मी आलो तर चालेल का? नक्कीच. नक्की का? तुम्ही वर्गणी किती दिली? किती दिली सांगायची? नाही सांगायची दिली असेल यांनी, पण पुढच्या वर्षी यावर गाडी जास्त देतील. त्याला जोरात टाळ्या वाजवा वहिनी. चला 3 नंबरचं बक्षीस करायचंय. 3 नंबरचं बेबीताई तात्याची कामते, बेबीताई तात्याची कामते यांना विनंती, काही स्टेजवरती यायचं. शोभाताई कुंभार मला वाटतं छोटा असेल हे तर आता कुटुंबाचा जाऊ शकते.
शोभाताई संतोष कुंभार या नवीन देतेने मंचावरती यायचे. शोभाताई संतोष कुंभार पुढच्या दोन वेळीचे नाव घे. अलका गोपाल पवार, मंगल शंकर कांबळे या नवीन देतेने मंचावरती यायचे. ज्यांचं नाव घेतलं त्यांनी पटकन या भया. तुमच्यासाठी उशीर होतो. हा चला यांच्या हस्ते काय द्यायचं द्या. गणेश घुमतोय आवाज जरा कमी कर. सर मध्या थोडं ताई थोडं इकडे असं आता पुढे समोर पहा. आभास हा काय सांगितलं समोर पा समोर 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 ताई समोर पा. हा समोर हे जे दिलं आहे ना याच्यावरती नाव आहे सगळं आहे. भूमिनेश्वर तृतीय क्रमांक लिहिलेला आहे. सौजन्य प्रतिभा कदम आदर्श सरपंच यांच्याकडून या ट्रॉफ्या आहेत. यावेळी इकडं वेळी तुम्हाला म्हणजे मुलं आहे का मुलगी मुला किती मुलं मुलगा मुलगी हा म्हणजे यांना मुलंही आहे मुलगी आहे याच्यात जावायला पण आणि सुनायला पण आपण भाग. मी होमिनिस्टरमध्ये जिंकले होते कारण ही आठवण आयुष्यभर राहते. जोरात टाळ्या वाजवत तुमच्या फिजिकला पाठवत दिवस आणि माहीत नाही पण ही आठवण आहे ना आयुष्यभर राहणार. कदम ताई सगळ्यांना जोरात टाळ्या वाजवा. खूप चांगली सुरू आहे. दोन नंबर कळून या गोपाल पवार तुमचं नाव या ताईसाठी जोरात टाळ्या लावतो. काम की आहे टायमक मध्ये म्हणजे आपण सगळे राहतो. मी बोलते राहतो या नावा म्हणतो त्या पुढे आल्या म्हणून बाकीचे चार पाच पण पुढे आले. खेळून कसं वाटतं तुम्ही काय सांगाल बाकीच्यांना मंडळाबद्दल कार्यक्रमाबद्दल माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बोला. तुम्ही काय उपयोगाचे समोर पा पुढे बघा फोटोसाठी रामेश्वर
Oh, 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 oh
समोर समोर थँक्यू. आता त्यांची त्यांचे बक्षीस देत नाही. Gracias.